वेलकम ऑल डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी मस्टर्ड एंड रेपसीड क्रॉप कल्टीवेशन पार्ट टू। डियर स्टूडेंट्स, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी हाउ लैंड इज प्रिपेयर्ड फॉर मस्टर्ड एंड रेपसीड कल्टीवेशन, विच आर द वराइटीज ऑफ रेपसीड एंड मस्टर्ड, वॉट इज सोविंग टाइम, वॉट इज द सोविंग मेथड, then what is seed rate required for mustard and rapeseed, what is seed treatment, what is spacing, what is manuring, how irrigation is done, how intercultivation is done, how harvesting is done, and finally what is the actual yield, average yield of mustard and rapeseed. So dear students, first of all the प्रिपरेशन ऑफ लैंड, मग मोहरी लागवडीसाठी कशा प्रकारे जमीन ही तयार केली जाते। वन प्लोविंग अँड टू हॅरोविंग्स आर गिव्हन, एक नांगरणी आणि दोन कुळाच्या पाळ्या दिल्या जातात। इफ ग्रोन ॲज सेकंड क्रॉप देन लँड इज प्रिपेअर्ड बाय गिव्हिंग टू क्रॉसवाईज हॅरोविंग इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ खरीप क्रॉप। मग जर आपण खरीप हंगामामध्ये एखादं पीक घेतलं असेल तर ते पीक काढून झाल्यानंतर ताबडतोब आपल्याला तिथं दोन उभ्या आडव्या नांग तिथं कुळवाच्या पाळ्या करून घ्यायच्या आहेत। लँड इज क्लीनड ऑफ बाय कलेक्टिंग अँड डिस्ट्रॉईंग स्टबल, जे काही बुडखे आहेत पहिल्या पिकाचे ते पहिल्या पिकाचे बुडखे काढून ती जमीन एकदम आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। तिथं काही काळी कचरा आपल्याला ठेवायचा नाही। प्री सोकिंग इरिगेशन इज अप्लाईड अँड साराज आर प्रिपेअर्ड, बघ ज्यावेळेस आपला पेरणी करायची आहे त्या पेरणीच्या अगोदर एक जमीन आपला ओलवून घ्यायची आहे, जमीन ओलून घेऊन तिथं आपला सारे तयार करून घ्यायचे आहेत। आता प्रिपरेशन ऑफ लँड झाली तर यासाठी आपला कोणत्या व्हरायटीज आपण लागवड करावी, कोणत्या व्हरायटीज चांगल्या आहेत। पंजाब बोल्ड, आहे, क्रांती आहे, वरुण आहे, कृष्णा आहे, सीता आहे, या व्हरायटीज मस्टर्ड अँड रेपसीडसाठी चांगल्या आहेत। आता त्यानंतर सोविंग टाईम, याची पेरणी कधी करावी। मस्टर्ड इज सोन इन द मंथ ऑफ ऑक्टोबर, सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये मस्टर्ड या क्रॉपची पेरणी ही करावी। त्यानंतर सोविंग मेथड, म्हणजे कोणत्या पद्धतीने याची पेरणी करावी। ॲज मिक्स्ड क्रॉप आयदर सोन बाय ब्रॉडकास्टिंग इन द मेन क्रॉप ऑर बाय ड्रिलिंग मेथड, हे एक जर आपण मिश्र पीक म्हणून घेतलं, सहसा शेतकरी याची मिश्र पीक म्हणूनच लागवड करतात, जर हे घेतलं तर जे का मेन क्रॉप आहे त्या मेन क्रॉपमध्ये हातानं असं फेकून जमिनीवर टाकून असं आपण त्याची पेरणी त्याला आपण ॲक्च्युअली सोईंग आपण करू शकतो किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्यानंसुद्धा आपण याची पेरणी करू शकतो। ॲज प्युअर क्रॉप इट इज सोन बाय ड्रिलिंग मेथड, जर आपण प्युअर क्रॉप असेल तर हे फक्त ड्रिलिंग मेथडनंच पेरावं, म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्यानंच हे पेरावं। ॲज इट इज स्मॉल इट इज शुड बी सोन बाय मिक्सिंग विथ फाईन सँड फॉर इनकम स्पेसिंग, याचं जे बियाणं असतं ते एकदम लहान असतं, मग हे बियाणं लहान असल्यामुळं काय होतं, कुठं बियाणं कमी पडतं तर कुठं बियाणं जास्त पडतं, मग हे टाळण्यासाठी हे बियाण्यामध्ये थोडं वाळू मिसळून आपण जर पेरणी केली तर याची स्पेसिंग जे आहे, जे अंतर आहे ते चांगल्या प्रकारे राखलं जातं। द सीड शुड बी सोन ओनली अप टू 5 to 6 centimeter डेप्थ, अदरवाईज जर्मिनेशन मे बी गॅपी, मग जे काही याची सोविंग डेप्थ आहे ती 5 to 6 centimeter जास्त असूनही 5 to 6 centimeter पेरावं, जर त्याच्या खाली पेरलं तर जे जर्मिनेशन काय होतं, गॅपी होतं, म्हणजे जे त्या जर्मिनेशनमध्ये गॅप निर्माण होतो, गॅप काय निर्माण होतो, कारण ते जास्त खोलपर्यंत पेरलं बियाणं उगवतच नाही, बरोबर आहे। इफ देअर इज नो सफिशियंट मॉइस्चर इन द सॉइल सोविंग शुड बी डन आफ्टर प्री सोकिंग इरिगेशन, जर आपण पेरणी करत असाल आणि पेरणी करत असताना जर जमिनीमध्ये ओलावा नसेल तर तिथं एक प्री सोकिंग इरिगेशन, म्हणजे जमीन ओलवून घेऊन नंतरच पेरणी करावी। आता त्याला बियाण्याचा दर, जर आपण मिक्स्ड क्रॉप म्हणून घेतलं तर 2 to 2.5 kilograms एवढं बियाणं प्रति हेक्टर लागतं, आणि जर आपण प्युअर क्रॉप घेतलं ॲज प्युअर क्रॉप घेतलं तर तिथं 4 to 6 kilograms एवढं बियाणं प्रति हेक्टरही लागत असतं। त्यानंतर बघूयात सीड ट्रीटमेंट, बीज प्रक्रिया, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती बीज प्रक्रिया केली जाते। सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम ॲट द रेट 3 grams per kilogram सीड्स टू प्रोटेक्ट फ्रॉम सीड बॉर्न डिसीजेस, म्हणजे बियाण्यापासून होणारे जे रोग आहेत त्या बियाण्यापासून होणाऱ्या रोगापासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी
थायरमची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. याचं प्रमाण आहे 3 ग्रॅम. 1 किलोग्रॅम बियाण्यासोबत 3 ग्रॅम थायरम हे चोळून घेऊन तिथं आपण त्याची बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर याचं स्पेसिंग आहे 45x15 45x50 cm. 2 ओळीमध्ये 85 cm आणि 2 रोपामध्ये 15 cm अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅन्युअरिंग, याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन कसं केलं जातं. रेपसीड अँड मस्टर्डमध्ये 5 to 10 tons ऑफ FOM पर हेक्टर इज अप्लाईड ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. म्हणजे आपण ज्यावेळेस लँड प्रिपेअर करतो ती लँड प्रिपेअर करतानाच 5 to 10 tons एवढं फार्म ॲड मॅन्युअर जमिनीमध्ये मिक्स करून घेणं गरजेचं आहे. 30 kg नायट्रोजन अँड 20 kg फॉस्फरस पर हेक्टर इज अप्लाईड टू रेनफील्ड ॲट द टाईम ऑफ सोविंग. जे काय आपलं रेनफील्ड क्रॉप असेल तर रेनफील्ड क्रॉपसाठी 30 kg नायट्रोजन आणि 20 kg फॉस्फरस प्रति हेक्टरी आपण देणं गरजेचं आहे. आता हे कधी द्यायचं आहे, ते ज्यावेळेस आपण पेरणी करतो ते पेरणी करतेवेळेसच हे खताची मात्रा देणं गरजेचं आहे. 40 kg नायट्रोजन, 30 kg फॉस्फरस अँड 20 kg पोटॅश इज ड्रिल्ड बिलो द सीड ॲट द टाईम ऑफ सोविंग इन केस ऑफ इरिगेटेड क्रॉप. जर आपण इरिगेटेड क्रॉप घेत असेल तर इरिगेटेड क्रॉपसाठी बागायती पिकासाठी 40 kg नत्र, 30 kg फॉस्फरस आणि 20 kg पोटॅशची मात्रा बियाण्याच्या खाली देणं गरज आहे. म्हणजे बियाण्याच्या खाली दिलं तर आपलं ते त्याला उपलब्ध होतं. जर बियाण्याच्या वर असेल तर त्याला उपलब्ध होत नाही आणि बियाण्यासुद्धा त्याचा उगवणीवर परिणाम होत असतो. त्यामुळं खत देत असताना बियाण्याच्या खाली देणं गरजेचं आहे. 20 kg नायट्रोजन इज गिव्हन ॲज टॉप ड्रेसिंग आफ्टर 30 days ऑफ सोईंग. मग 40 kg नत्राची जी मात्रा आहे त्या 40 kg नत्रापैकी 20 kg नत्र हे पेरतेवेळेस, म्हणजे आता 40 kg पेरतेवेळेस किती द्यायचं, 20 kg नत्र, 30 kg स्फुरद आणि 20 kg पोटॅश द्यायचं आहे. 20 30 20 आणि राहिला जो 20 kg नत्र आहे तो टॉप ड्रेसिंग म्हणजे पेरणी केल्यानंतर 30 दिवसांनी आपल्याला द्यायचा आहे. आफ्टर इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्थापन यामध्ये कसं केलं जातं. फर्स्ट प्री सोपिंग इरिगेशन इज गिव्हन बिफोर सोईंग. आपण ऑलरेडी बघितलं आहे की पेरणी करण्याच्या अगोदरच जमीन ओली करून घ्यायची आहे. 3 irrigations आर अप्लाईड ॲट 1 month इंटरव्हल आफ्टर सोविंग. यातला एकूण 3 पाळ्या लागतात. 1-1 महिन्याच्या अंतरानं एकूण 3 पाळ्या पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आता यामध्ये इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागत कशी करतात. वेल सोन ॲज मिक्स्ड क्रॉप, वेन सोन ॲज मिक्स्ड क्रॉप देन इट रिशिव्ह द इंटरकल्टिवेशन गिवन टू द मेन क्रॉप. जर आपण मिश्र पीक घेतलं असं इतर पिकामध्ये तर त्यामध्ये ज्या मेन पिकाला जी अंतर्मशागत भेटते ती ह्या पिकाला ऑलरेडी भेटतात, त्यामुळे स्पेसिफिक अशी अंतर्मशागत करणं गरजेचं नाही आहे. इन प्युअर क्रॉप क्लिनिंग इज डन 15 days आफ्टर सोविंग. जर आपण प्युअर क्रॉप हेच घेतलं सर्व फील्डमध्ये तर त्याला त्याच्यामध्ये थिनिंग, इट्स थिनिंग आहे नॉट क्लिनिंग. थिनिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात बियाणं एखाद्यावर पडलं असेल तर त्या ठिकाणी त्याची थिनिंग करून घेणं गरजेचं आहे. कशापासून ती थिनिंग कधी करायची आहे, सोविंगपासून 15 दिवसानंतर. 2 weedings आर अँड 2 hoeings आर गिव्हन ॲट 15 days इंटरवल. 15 दिवसांच्या अंतरानं 2 हातानं खुरपणी आणि कोळपणी करून घेणं गरजेचं आहे. आता याची हार्वेस्टिंग कशी करतात, याची काढणी कशी करतात द आणि कधी करतात. द मस्टर्ड मॅच्युअर्स इन अबाउट 100 to 140 days अँड टोरिया मॅच्युअर्स विदिन 75 to 100 days. म्हणजे जी का मस्टर्डच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, मस्टर्ड एपसीडच्या, त्या म्हणजे मस्टर्ड जे आहे ते मस्टर्ड 100 to 140 days मॅच्युअर होतं आणि जे टोरिया आहे, टोरिया हा जो मस्टर्डचा प्रकार आहे तो टोरिया 75 to 100 days मॅच्युअर होतो, परिपक्व होतो. हार्वेस्टिंग इज कॅरीड आउट ॲज सून ॲज द पॉट्स बिगिन्स टू टर्न येलो अँड शूड बिकम हार्ड. मग हार्वेस्टिंग कधी करायची, जसे की पॉड शेंगा त्या काय होतील, पिवळ्या पाडण्यास सुरुवात होईल आणि त्याचे ते काय होतील, हार्ड होईल. त्याचं काय बियाणं आहे ते हार्ड होईल, त्यावेळेस आपण ते हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. हार्वेस्टिंग इज डन इन द मॉर्निंग आवर्स टू अवॉइड शॅटरिंग ऑफ सीड्स. मग याची हार्वेस्टिंग कशी करायची, कधी करायची, तर सकाळच्या वेळेला. मग दुपारच्या वेळेला का करायची नाही, तर दुपारच्या वेळेला ऊनाचं प्रमाण जास्त असतं. जर आपण दुपारच्या वेळेस केली तर ऊनात वरून ऊन असतं आणि ते जे बियाणं असतं ते शॅटरिंग होतं, ते जे काय स्ट्रेंग असतं ते फुटतात. ते फुटल्यामुळं काय होतं की बियाणं बाहेर पडतं, ते बियाणं बाहेर पडल्यामुळं
ते खराब होऊन जातात, त्यानंतर आपण ते बियाणं घेऊ शकत नाही. द क्रॉप इज कट क्लोज टू द ग्राउंड विथ द हेल्प ऑफ सिकल. मग आता याची काढणी कशी करतात, तर जे क्रॉप आहे ते एकदम ग्राउंडला क्लोज असं विळ्याच्या साह्यानं कापून हे घेतलं जातं. अशा प्रकारे दे आर टाईड इन टू बंडल्स अँड स्टॅक्ड इन सन फॉर 4 to 5 days टू ड्राय. मग त्यानंतर काय केलं जातं, ते काय केलं जातात, जे काय आपण क्लोज लेवलला ग्राउंडला कट करून घेतले प्लांट आहेत, ते प्लांट काय केले जातात, त्याचं बंडल त्याची मोळी केली जाते, ते बांधले जातात आणि ते सूर्याच्या उन्हाखाली 4 to 5 days वाळण्यासाठी ठेवले जातात. थ्रेशिंग इज डन बाय बिटिंग द प्लांट्स विथ स्टिक ऑर मोगरी. मग ह्याची थ्रेशिंग मळणी कशी करतात, काठीच्या साह्यानं बडवून याची मळणी करतात. विनोविंग इज डन टू सेपरेट द ग्रेन फ्रॉम हस्क. जो आपण मोगरीच्या साह्याने किंवा काठीच्या साह्याने थ्रेशिंग केल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये थोडा भुसा येऊ शकतो, भुसकट येऊ शकतं. मग हे भुसकट बाजूला काढण्यासाठी, ते ग्रेन चांगलं स्वच्छ असे बियाणं मिळण्यासाठी आपल्याला पाकळून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे याची हार्वेस्टिंग ही केली जाते. आता याचं उत्पादन किती मिळतं, ॲव्हरेज सरासरी उत्पादन रेपसिडी अँड मस्टर्डचं किती मिळतं आपण ते बघूया. ॲव्हरेज यील्ड ऑफ मस्टर्ड इज अबाउट 350 kg पर हेक्टर. मस्टर्डचं सरासरी उत्पादन आहे 350 kg, म्हणजे 3.5 quintal एका हेक्टरमध्ये. अंडर गुड कंडिशन, जर चांगली परिस्थिती असेल तर यील्ड ऑफ मस्टर्डचं उत्पादन किती मिळेल, 1000 to 1200 kg, म्हणजे 10 to 12 quintal मिळेल. टोरियाचं किती मिळेल, यील्ड ऑफ टोरिया 450 to 650 kg, म्हणजे 450 to 650 quintal. आणि सरसनचं मिळेल 800 to 1000 kg, म्हणजे 8 to 10 quintal प्रति हेक्टर एवढं उत्पादन हे आपल्याला मिळेल. अशा प्रकारे मोहरीच्या वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन हे आपल्याला मिळत असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये रेपसीड अँड मस्टर्ड क्रॉप कल्टिवेशन पार्ट 2 हाऊ लँड इज प्रिपेअर्ड, देन विच आर द व्हरायटीज, व्हॉट इज सोईंग टाईम, व्हॉट इज सोईंग मेथड, व्हॉट इज सीड रेट, व्हॉट इज सीड ट्रीटमेंट, व्हॉट इज स्पेसिंग, व्हॉट इज मॅन्युअर रिक्वायरमेंट, देन व्हॉट इज इरिगेशन रिक्वायरमेंट, हाऊ इंटरकल्टिवेशन इज डन, हाऊ हार्वेस्टिंग इज डन, देन व्हॉट इज द यील्ड पर हेक्टर ऑफ मस्टर्ड अँड रेपसीड. ओके, डू यू अंडरस्टँड, समजतो?